the great happiness. Sukho buddha nupa sukha saddham desana sukha sanghasa samagge samagganam tapo sukho विश्ववंदनीय विश्व शांति दूत प्रज्ञा शील समाधि च उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो. आज या मंगलमय प्रसंगी आपल्या धम्मदीप बुद्ध विहारामध्ये ज्यांनी वर्षावासाचं अधिष्ठान करून आपल्या हृदयामध्ये त्रिरत्नांच्या प्रती अनंत अनंत असीम अशी श्रद्धा निर्माण केली, दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर, उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, अपना सर्वांच्या प्रति अनंत अनंत मंगल मैत्री मंगल भावना चित्तामध्ये व्यक्त करतो. आज या मंगलमय प्रसंगी वर्षावासाच्या पवित्र अशा या कालखंडामध्ये तथागतांचा मानवतावादी संदेश श्रवण करण्यासाठी फार मोठ्या संख्येने आपण दररोज विहारामध्ये उपस्थित राहता. खरोखरच आपलं हे महान आणि असीम असं पुण्य आहे. तथागतांचा हा मानवतावादी संदेश आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी बंदेजी वेगवेगळ्या विषयावरती धम्मदेशना देऊन आपणा सर्वांना धम्मदान देत असतात. ते सदा सर्व काळ धम्मदान श्रवण करून आपण आपल्या जीवनामध्ये एक सुखपूर्वक मार्ग जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जीवन जगत असताना आपण जे काही कुशल कर्म करत असतो, पुण्यकर्म करत असतो, त्या कुशल कर्माच्या पुण्यकर्माच्या आधाराने वर्तमानकालीन आपलं जीवन आपण जगत असतो. आज घडीला जे काही आपल्याकडे प्राप्त झालेलं आहे ते सर्व काही आपल्या पुण्यबलामुळे आपल्या कुशल बलामुळे आपल्याला प्राप्त झालं आणि त्यामुळे अशा प्रकारचे पुण्यकर्म कुशल कर्म सदा सर्व काळ आपण आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे. कारण मानवी जीवनाच्या सुखाचा आधार हे पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे, शील आहे, सदाचार आहे, नित्यमत्ता आहे. जोपर्यंत मनुष्य
या मार्गाचं अनुसरण करत नाही तोपर्यंत तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने धम्म मार्गावरती अरूढ होत नाही। धम्म श्रवण करत असताना, धम्म मार्गाने जीवन जगत असताना काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये अडथळा स्वरूपामध्ये आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात, ज्याला आपल्या साध्या भाषेमध्ये आपण अडचणी म्हणत असतो। धम्म श्रवण करणे हे महानस पुण्यकर्म आहे, महानस कुशल कर्म आहे, परंतु कधी कधी या संसारातील सर्वच लोक सदा सर्वकाळ त्रिरत्नांचं अनुसरण करतील, आचरण करतील असं नाही आहे। श्रावस्ती या शहराची त्या काळामध्ये 7 कोटी लोकसंख्या होती। प्रत्यक्ष रूपाने भगवंत तिथे वास्तव्य करत होते। 19 वर्षावास भगवंताने श्रावस्तीमध्ये केले। जैतवन विहारामध्ये 6 वर्षावास भगवंताने माता विशाखेच्या पूर्वाराम विहारामध्ये केले, म्हणजे 25 वर्षावास भगवंताने श्रावस्तीमध्ये केले। तरी सुद्धा सर्वच्या सर्व लोक बुद्ध धम्म संघाला मानणारे नव्हते। 7 कोटीपैकी 5 कोटी लोक हे त्रिरत्नाचे उपासक होते, 2 कोटी लोक मात्र अन्य संप्रदायाचे, अन्य धर्माला मानणारे होते। म्हणजे प्रत्यक्ष रूपाने भगवंत हयात असताना सुद्धा सर्वच्या सर्व लोक भगवंताच्या देशनेला श्रवण जरी करत असतील तरीसुद्धा त्याचं अनुसरण करत नाही, त्याचं आचरण करत नाही। अशाच प्रकारे एकदा भगवंताला प्रश्न केला की भगवान, आपल्यासारखे महान कल्याणकारक उपदेशक आहे, भगवान आपला धम्म हा सुव्याख्यात आहे, भगवान तरीसुद्धा जे सर्वच्या सर्वच लोक धम्माचं अनुसरण का करत नाही, किंवा सर्वच्या सर्वच लोक धम्म मार्गाचे पथिक का बनत नाहीत? तर भगवंत असे म्हणतात की हा ज्याच्या त्याच्या पुण्याचा परिणाम असतो। मनाची मानसिकता जशा प्रकारची असेल तशा प्रकारे मनुष्य या संसारामध्ये जीवन जगत असतो। भगवंत असे म्हणतात की मन हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, मनाची मानसिकता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। जे जशा प्रकारे मन विचार करेल तशा प्रकारे मनुष्य कृती करत असतो। जशा प्रकारे मनुष्य कृती करतो तसं त्याच्याकडून कार्य पूर्णत्वास जात असते। जसं कार्य पूर्ण होतो तसा त्याचा परिणाम असतो, त्याचा विपाक असतो। मग मन जर चांगल्या मार्गाने विचार करत असेल तर कार्य चांगलं घडतं, मन जर वाईट मार्गाने विचार करत असेल तर वाईट कार्य घडतं। त्याच्यामुळे मनाला मुख्य स्थान भगवंताने दिला आहे। भगवंत असे म्हणतात की विचारांचं उगमस्थान आपलं मन आहे, आपलं चित्त आहे, आणि या चित्ताच्या द्वारा मनुष्य चांगले आणि वाईट या दोन्ही प्रकारचे कर्म करत असतो। ही मानसिक आध्यात्मिक दृष्टिकोनातून चित्तामध्ये उत्पन्न होणारे जे विकार असतात, ज्याला आपण निवरण म्हणू शकतो, ज्याला आपण अडथळे म्हणू शकतो, म्हणजे मानवी मनामध्ये असंख्य अडथळे निर्माण होत असतात। भगवंत असे म्हणतात की धम्माचं आचरण शुद्ध स्वरूपाने तोच मनुष्य करतो त्यांची त्रिरत्नांच्या प्रती श्रद्धा। 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा ज्या मनुष्यांची असते तर तो मनुष्य खऱ्या अर्थाने धम्माचं अनुसरण करत असतो। परंतु बाह्य रूपाने कधीकधी अडथळेसुद्धा निर्माण होत असतात।
एक वेळचा प्रसंग आहे, भगवंताच्या काळामध्ये एक पोटपाद नावाचे भिक्षू असतात आणि 500 भिक्खूंना ते शिकवत असतात। म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये दोन पद्धतीने भिक्खू जीवन जगत असत, एक ज्याला विपश्यना धूर असं म्हटलं आहे, म्हणजे जे ध्यान मनन चिंतन करत असत, भगवंताकडून कर्मस्थान घेत असत आणि कर्मस्थान घेऊन जंगलामध्ये जाऊन ध्यान मनन चिंतन करून आपली दुःखमुक्तीची अवस्था करत असत, ज्याला विपश्यना धूर असं म्हटलं आहे। आणि दुसरे त्रिपिटक धूर असे बनत असत, म्हणजे त्रिपिटकाचं अध्ययन करायचं, चिंतन मनन करायचं, भगवंताच्या स्वतःचं अध्ययन करायचं, भगवंत उपदेश करायचे आणि मग लोक अन्य भिक्षूंना अन्य उपासकांना उपदेश देत असत। तर हा पोटपाद नावाचा जो भिक्खू असतो तो तरुण असतो, तो भगवंताकडे जातो आणि भगवंताला म्हणतो की भगवान मी त्रिपिटक धर बनतोय, आणि तो भगवंताकडून तसं अधिष्ठान घेतो आणि भगवंताचे उपदेश तो मुखोगत करत असतो। असं म्हटलं आहे तो अत्यंत प्रज्ञावान असतो, अत्यंत ज्ञानी असतो आणि संपूर्ण त्रिपिटक तो मुखोगत करत असतो। मौखिक पद्धती होती भगवंताच्या काळामध्ये आणि त्यांच्याकडे 500 भिक्खूंना म्हणजे ते प्रशिक्षण शिक्षण देत असत वेगवेगळ्या विषयाचं। परंतु जेव्हा ते भगवंताला वंदन करत असत तर वंदन करत असताना भगवंत त्याला म्हणायचे, या तुच्छ पोटील इकडे या, तुच्छ पोटील जा, तुच्छ पोटील बसा। असं म्हटल्याबरोबर त्यांना जे मनाला थोडं फील होत असे, बॅड फील होत असे किंवा भगवंत मला तुच्छ का म्हणतात, मी तर त्रिपिटक धर आहे, मी 500 भिक्खूंना शिकवतोय तरीसुद्धा भगवंत मला तुच्छ म्हणतात, म्हणजे काय कारण आहे। त्रिपिटक धर असतात, ज्ञानी असतात, विद्वान असतात, ते विचार करतात की भगवंत, कारण ते अरहंत नसतात। बघा, त्रिपिटक धर असूनसुद्धा ते अरहंत नसतात, ना ते श्रोतापन्न असतात, ना सकृतागामी असतात, अनागामी असतात, म्हणजे कुठल्याही प्रकारचं फळ त्यांना प्राप्त झालेलं नसतं। आणि भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा गवळी की नाही गाई चारत असतो, दिवसभर तो गाई चारतो आणि त्याचे दूध दुखते मात्र दुसरेच खात असतं, अशा प्रकारे पोटीलचं जीवन आहे। हा दुसऱ्यांना दररोज जरी उपदेश करत असेल निर्वाण मार्गाचा, परंतु याने मात्र आतापर्यंत त्या निर्वाण मार्गाचं सुखही भोगलं नाही आहे। आणि हा विद्वान असल्या कारणाने याच्यामध्ये एक प्रकारचा अहंकार निर्माण होत असतो, हा अन्य भिक्खूंना बोलतसुद्धा नाही। जे काही भिक्षू असतात तर अन्य भिक्षूंना तो बोलतसुद्धा नसतो, म्हणजे त्याचं जीवन जगण्याची जी शैली असते ती वेगळी असते, त्याचं राहणीमान वेगळं असते आणि तो ज्ञानी असल्याकारणाने विद्वान असल्याकारणाने त्याचा सन्मान होत असतो। आपल्या साध्या भाषेमध्ये आपण म्हणतो की बोलणाऱ्याचे कुळीत पण विकतात असं म्हणतो आपण, है की नाही। आणि तो बोल का असतो, त्याच्यामुळे कसं होतं की त्याचा सन्मान खूप होत असतो, मग त्याला चिवर खूप सारे मिळत असतात, त्याला परिष्कार खूप सारे मिळत असतात, म्हणजे अन्य भिक्खूंच्या तुलनेमध्ये त्याचा जास्त सन्मान होत असतो। का? कारण ते बोलत असतात, ते प्रवचन करत असतात आणि मग वेगवेगळ्या प्रकारचं चिवर ते परिधान करत असतात, चांगल्या चांगल्या प्रकारचं उच्च दर्जाचं वस्त्र अन्य लोक त्यांना देत असतात आणि ते परिधान करत असतात। मग इतरांपेक्षा मी काहीतरी वेगळा आहे, एकतर मी ज्ञानी आहे, विद्वान आहे, त्रिपिटक धर आहे आणि मला खूप का परिष्कार मिळतात, मला खूप चांगल्या प्रकारचं सर्व काही मिळतं। हा एक अहंभाव, ज्ञानाचा गर्व त्याच्या चित्तामध्ये मनामध्ये निर्माण होत असतो। मग हा ज्ञानाचा गर्व का निर्माण होतो? कारण याने ज्ञान तर संपादन केलेलं आहे, त्रिपिटक झाले आहे, त्रिपिटक धर झाले आहे, परंतु ते ज्ञान प्रत्यक्ष त्यांच्या आचरणामध्ये नव्हतं, आचरणामध्ये नव्हतं म्हणजे काय, की त्यांना अवस्था कोणती प्राप्त नाही झाली। ते जर श्रोतापन्न असते तर त्यांना जीवनाचा अनित्यवाद समजला असता, एक नाही, ते जर अनागामी असते तर त्यांना जीवनाचं जे काही महत्त्व आहे ते समजलं असतं, परंतु त्यांना जीवनाची जी अवस्था आहे ज्याला भगवंतांनी पूर्णत्व असं म्हटलं आहे, पूर्णत्व तेव्हाच मनुष्याला प्राप्त होत असते जेव्हा तो मार्ग लाभी होत असतो किंवा मार्गावरती तो अरूढ असतो। श्रोतापन्न असेल
किंवा स्वरूपापती मार्ग असेल, या एका मार्गावरती जरी तो अरूढ झाला असेल तरी सुद्धा जीवनातील जे काही सत्य आहे या सत्याचा ते अनुभव घेत असतात, परंतु त्यांना तसं काही फळ नव्हतं आणि त्याच्यामुळे बाह्य मिळणाऱ्या गोष्टीमुळे त्यांचं मन विचलित होत होतं आणि ते ज्ञानाचा अहंकार ज्याला आपण म्हणत असतो व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो. काही लोकांना जर थोडंसं ज्ञान असेल तर मी ज्ञानी आहे, मी पंडित आहे, मी विद्वान आहे अशा प्रकारे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्याच्यामुळे होतं काय की चांगल्या गोष्टी त्यांच्याकडून होत नाहीत. मनामध्ये अज्ञान असते ना आणि अज्ञानामुळे भगवंत असे म्हणतात की चांगल्या गोष्टी मनुष्याच्या राहून जातात आणि वाईट गोष्टी मनुष्यांच्या चित्तामध्ये निर्माण होतात, त्यामुळे चांगला मार्ग सोडून अकुशल मार्गाचं मार्गक्रमण तो मनुष्य करत असतो आणि या भिक्खूंचं सुद्धा तसंच होत असते. शेवटी त्याच्या त्याला म्हणजे तो स्वतःबद्दल ॲनालिसिस करतो, चिंतन मनन करतो की आपलं कुठेतरी चुकत आहे. शेवटी तर ज्ञानी असतो तो, विद्वान असतो आणि विद्वान व्यक्तीला स्वतःचं चिंतन करण्यासाठी अधिक काही वेळ लागत नाही, तो लगेच विचार करतो आणि म्हणतो की आपलं कुठेतरी चुकत आहे. आणि मग शेवटी आता आपण कोणाकडे जावं बघा, म्हणजे कसं असतं त्रिपिटक धर जरी हे होते तरीसुद्धा म्हणजे दुःखमुक्तीच्या मार्गाचं जे अधिष्ठान आहे किंवा जे कर्मस्थान आहे तर ते कर्मस्थान त्यांना घेता येत नव्हतं. म्हणजे कुणीतरी आधार असला पाहिजे, भगवंत असे म्हणतात कर्मस्थानासाठी कुणीतरी आधार असलं पाहिजे. कर्मस्थानासाठी जर आधार असेल तरच मनुष्य दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जात असतो. पण ते एका भिक्षूंकडे जातात आणि त्यांना म्हणतात की बंधू तू माझा आधार हो, मला दुःखमुक्तीच्या मार्गाचं कर्मस्थान दे. तर ते म्हणतात की असं कसं म्हणता, म्हणजे असं झालं हे आता की सोनार आहे आणि सोनाराच्या गल्लीमध्ये एखादा बाहेरचा व्यक्ती सोनं विकायसाठी येत आहे, असं होत आहे. म्हणजे तुम्ही तर ज्ञानी आहात, तुम्ही पंडित आहात आणि तुम्ही मला असं म्हणताय किंवा मला कर्मस्थान दे. म्हणते माझ्याकडून असं होणार नाही कारण मी तर तुमच्याकडूनच शिकलो. ते निघून जातात. असं करता करता असं म्हटलं आहे की 500 भिक्खूंपर्यंत जे त्यांच्याकडे प्रशिक्षित असतात परंतु अरहंत असतात, ते दुःखमुक्त असतात, यांच्याकडून शिकून ते अरहंत बनतात परंतु हे मात्र अरहंत नसतात. आणि अशा भिक्खूंकडे ते जातात परंतु कोणीही त्यांना कर्मस्थान देत नाही. शेवटी एक 7 वर्षाचे श्रमण असतात आणि त्या 7 वर्षाच्या श्रमणाकडे ते जातात आणि त्यांना हात उडून म्हणतात की भंते माझ्या दुःखमुक्तीचं तुम्ही कर्मस्थान बनावं. तर ते म्हणतात की ठीक आहे, मी तुमच्या दुःखमुक्तीचं कर्मस्थान बनतो परंतु मी जसं सांगेल तसं तुम्हाला करावं लागेल. तर ते म्हणतात की हो, आता दुसरा तर काही पर्याय नाही कारण भगवंत मला तुच्छ समजतात, भगवंत मला तुच्छ समजतात कारण मला कुठल्याही प्रकारचं फळ प्राप्त नाही आहे. ते म्हणतात की ठीक आहे, एक तलाव असतो, त्या तलावामध्ये ते म्हणतात की या तलावामध्ये तुम्ही जा, जा तलावामध्ये. तर ते थोडं विचार करतात की बा तलावामध्ये मला जाण्यासाठी सांगत आहेत, म्हणजे सामनेर 7 वर्षाचे हे ज्ञानी असतात, विद्वान असतात, कारण त्यांना ते जाण्यासाठी का सांगतात, त्यांच्या अंगावरती अत्यंत मौल्यवान असं वस्त्र असतं आणि त्या वस्त्राच्या प्रती अहंभाव असतो त्यांच्या चित्तामध्ये आणि मग त्या वस्त्रासह ते पाण्यामध्ये जात असतात. कमरेपर्यंत गेल्यानंतर ते त्यांना म्हणतात की ठीक आहे तुम्ही बाहेर या. म्हणजे त्यांचं मन मृद होत असते, त्यांचं मन कोमल होत असते, म्हणजे त्यांच्या मनातला जो अहंभाव आहे, कारण एका भिक्खूंपासून ते 499 भिक्खूपर्यंत ते जात असतात किंवा मला दुःखमुक्तीचं कर्मस्थान तुम्ही द्या, परंतु कोणताही भिक्षू त्यांना दुःखमुक्तीचं कर्मस्थान देत नाही आणि वारंवार अनेक लोकांकडे गेल्यामुळे त्यांच्या मनामध्ये जो अहंभाव होता तो आपोआप हळूहळू कमी होत गेला आणि भगवंतालासुद्धा हेच करायचं होतं. म्हणजे यांच्या चित्तामध्ये असणारा जो अहंकार आहे, धम्म श्रवण करण्यासाठी हा मनुष्याच्या मनातला सर्वात मोठा अडथळा आहे, ज्याला अहंकार असं आपण म्हणत असतो. कारण भगवंत असे म्हणतात की हा विकार जर चित्तामध्ये असेल तर श्रद्धेनं मनुष्य धम्मश्रवण करू शकत नाही आणि श्रद्धेनं जर धम्मश्रवण केला नाही तर लाभसुद्धा होत नाही. कारण आपण बघतो
बौद्ध साहित्यामध्ये भगवंताने उपदेश केला, लोकश्रोतापन्न झाले, सकृतागामी झाले, अनागामी झाले, अरहंत झाले, असे का होत होतं? कारण भगवंताच्या समोर देशना श्रवण करण्यासाठी बसणारा जो जनसमूह आहे त्याच्यामध्ये सर्वच लोक सारखे नव्हते, किंवा सर्वच लोक बुद्धांचा उपदेश आपल्याला श्रवण करायचंच आहे असं म्हणून बसत नसत। वेगवेगळ्या प्रकारचे लोक असायचे। कोणाला असं वाटायचं ठीक आहे भगवंत आता वादविवाद करतात, बघूया भगवंत कसे वादविवाद करतात म्हणून काही लोक बसायचे। काही लोकांना असं वाटायचं चला बसायचं म्हणून आपण बसायचं आहे। काही लोकांचे मित्रमंडळी असतात, ऐक ना, व्यवहारामध्ये म्हणजे आजही जे घडते ते भगवंताच्या काळामध्ये सुद्धा होतं असं नाही आहे। प्रत्येक वेळेस सर्व सारखं असतं, म्हणजे लोकांचा ज्याला लोकभाव आपण म्हणत असतो तर तो लोकभाव सदा सर्व काळ सारखाच असतो। आणि काही लोक मात्र श्रद्धेनं देशना श्रवण करत असत। जे लोक श्रद्धेनं देशना श्रवण करत असत तर त्या लोकांना लाभ होत असे। लाखो लोक भगवंताच्या समोर बसत असत, लाखो लोकांना लाभ होत नसे। काही ठराविक लोक श्रोतापन्न होत असत, सकृतागामी अनागामी, परंतु मग भगवंताचा उपदेश करता करता लोकांच्या मनामध्ये श्रद्धा जागरूक होत असे। म्हणजे ज्या उद्देशाने देशना श्रवण जरी करत नसतील ते, पण भगवंताचा एक विशेष प्रभाव असतो। भगवंताला दसबलधारी आपण म्हणत असतो आणि भगवंत देशना देत 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 लोकांच्या मनावरती तसा प्रभाव निर्माण करतात आणि लोक मग ॲटोमॅटिकली भगवंताची देशना श्रवण करत असतात। तर भगवंताची देशना श्रवण करत असताना भगवंत असे म्हणतात की मनामध्ये जर आपल्या अहंभाव असेल तर आपण खऱ्या अर्थाने धम्म श्रवण करू शकत नाही। आणि पोटपादच्या संदर्भात तेच होतं। 499 भिक्खूंकडे तो जातो तर हळूहळू हळूहळू त्याचा अहंभाव कमी होतो, नष्ट होतो आणि शेवटी त्याचं मन मृदू होते, कोमल होते। आणि कोमल मन झाल्यानंतर 7 वर्षाचे श्रमण त्यांना अधिष्ठान देतात, आधार देतात आणि ज्ञानी तर असतात, लगेच ते ध्यान मनन चिंतन करतात आणि दुःखमुक्तीच्या अवस्थेला प्राप्त होत असतात। जे भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये काही अडथळे असतात आणि ते अडथळे जर आपण समजून घेतले, आपण जाणले, त्याला आपण समजून घेतलं, चिंतन मनन केलं, स्वतःबद्दल आपण ॲनालिसिस केलं, तर आपल्या मनामध्ये म्हणजे कोणते अडथळे आहे त्याला आपण पाहू शकतो, त्याला आपण नष्ट करू शकतो। तर त्यापैकी एक ज्ञानाचा अहंकार भगवंत असे म्हणतात की धम्म श्रवण करण्यामध्ये हा एक अडथळा आहे। दुसरा अडथळा भगवंत असे म्हणतात की सौंदर्य आहे। धम्म देशना श्रवण करण्यासाठी सौंदर्य हा सुद्धा एक अडथळा आहे। वाटते तुम्हाला सौंदर्य अडथळा आहे? नाही। बौद्ध साहित्याचं जेव्हा आपण चिंतन मनन करतो, सौंदर्य हा धम्म देशना श्रवण करण्यामध्ये फार मोठा अडथळा आहे। का अडथळा आहे? कारण भगवंताचा धम्म हा अनित्यवाद शिकवतो, आहे की नाही? भगवंताचा धम्म हा अनित्यवाद शिकवतो। भगवंत असे म्हणतात की सर्व काही अनित्य आहे, सर्व काही क्षणभंगूर आहे, सर्व काही परिवर्तनशील आहे, हे शरीर एक घाणीचं साम्राज्य आहे असं भगवंत म्हणतात। ते अनेक उदाहरण आपल्याला असे पाहायला मिळतात बौद्ध साहित्यामध्ये की आपलं सौंदर्य, मी खूप रूपवान आहे, मी खूप सुंदर आहे असंही उदाहरण, आणि त्याच्यामुळे धम्मदेशना श्रवण करत नाही। भगवंत म्हणजे सिद्धार्थ गौतमाची चुलत बहीण रूपनंदा नावाची असते, रूपनंदा असते, नंदाची बहीण असते रूपनंदा, तिला सौंदर्याचा गर्व असतो। खेमा राणी असते, तिला सौंदर्याचा गर्व असतो, आहे की नाही? त्याच्यानंतर प्रद्युत राजाची राणी असते मांगदिया, तिला सौंदर्याचा गर्व असतो, आहे की नाही? सौंदर्यामुळे ती भगवंताचा द्वेष करते, एवढा द्वेष करते दुःख म्हणजे अत्यंत दुःख स्थितीला ती प्राप्त होत असते मांगदियाच्या संदर्भामध्ये। तर रूपनंदा एक उदाहरण आपण बघूया की कसं म्हणजे रूप सौंदर्य मनुष्य धम्म श्रवण करण्यामध्ये सौंदर्य कशाप्रकारे अडथळा निर्माण करत असतो। रूपनंदा पूर्वीच्या काळामध्ये गणिका ही पद्धती होती आणि यामध्ये म्हणजे कोणत्याही कुळातील स्त्री असो ती जर अधिक रूपवान असेल, अत्यंत सुंदर ती असते आणि अत्यंत सुंदर असल्याकारणाने तिचं नाव रूपनंदा असं ठेवतात। आणि अनेक युवक तिला मागणी घालत असतात तर एकमेकांमध्ये वादविवाद होऊ नये, जसं आम्रपालीच्या संदर्भामध्ये
अगदी तसंच रूपनंदाच्या संदर्भामध्ये सुद्धा होतं. आणि मग तिला ते नगरवधू बनवत असतात. नगरवधू बनवल्यानंतर ती तसंच जीवन जगते आणि शेवटी ती विचार करते की माझे सर्वच बांधव भगवंताचे शिष्य बनत आहेत. ती कधीही भगवंताला भेटलेली नसते, भगवंताचं तिनं दर्शनसुद्धा घेतलेलं नसतं. ती म्हणते की माझी माता म्हणजे प्रजापती गौतमीसुद्धा भिक्षू बनली आहे, यशोधरासुद्धा भिक्षुनी बनली आहे, अनेक शाक्य स्त्रिया भिक्षुनी बनल्या आहे, शाक्य कुळातील युवकसुद्धा भिक्षू बनले आहे. मग मी या जीवनामध्ये जर माझं संपूर्ण कुळच जर भिक्षू बनत आहे किंवा दुःखमुक्तीकडे जात आहे तर ह्या अशा प्रकारच्या जीवनामध्ये मी का राहू, माझा काय लाभ होणार आहे या जीवनामध्ये राहून. आणि ती विचार करते आणि भिक्षुनीकडे जात असते. मग तिला भिक्षुनी बनवलं जातं. एवढी सुंदर ती असते तर तिथेसुद्धा तिला रूपनंदाच म्हणत असतात. भिक्षुनी बनते, अन्य भिक्षुनी भगवंताचं दर्शन घेण्यासाठी जातात, ही मात्र जात नाही. हिला असं वाटतं की मी अत्यंत सुंदर आहे, मी अत्यंत रूपवान आहे, सौंदर्यवान आहे आणि भगवंत माझीसुद्धा अवहेलना करते. भगवंत नेहमीच सांगतात की रूप हे अनित्य आहे, रूप हे क्षणभंगूर आहे, रूप हे परिवर्तनशील आहे, ते बदलणारं आहे, ते घाणीचं साम्राज्य आहे. आणि अशा प्रकारे भगवंत रूपाची अवहेलना करतात आणि मला काही ते सहन होणार नाही, कारण मी तर सुंदर आहे. माझ्या सौंदर्याबद्दल जर कोणी अवहेलना करत असेल तर मला ते आवडणार नाही, अशा प्रकारचा ती विचार करत असते. आणि शेवटी विचार करत असताना पुन्हा तिच्या मनामध्ये असा भाव उत्पन्न होतो की ठीक आहे, भगवंत जर माझ्या रूपाची अवहेलना करतील तर करतील, पण मी भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे. मग एका भिक्खुनीला ती सांगते की मलासुद्धा भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे, पण मी तुमच्या पाठीमागे राहील, मी भगवंताच्या समोर जाणार नाही, मी दुरूनच भगवंताचं दर्शन घेईल, भगवंताला वंदन करेल, असं ती म्हणते. भिक्षुनी म्हणतात की ठीक आहे, आणि भिक्षुनींच्या पाठीमागे ती लपत भगवंताचं दर्शन घेण्यासाठी येत असते. भिक्खुनींना असं वाटतं की ठीक आहे, म्हणजे हिच्या कमीत कमी मनामध्ये हा भाव तर उत्पन्न झाला किंवा भगवंताचं आपण दर्शन घ्यावं, कारण ती भगवंताचं दर्शन कधीच घेत नसते, तिने भगवंताला कधी बघितलेलंसुद्धा नसतं, रूप भगवंताच्या रूपालासुद्धा बघितलेलं नसतं. आणि जेव्हा भगवंताकडे ते जात असतात तर ही लपत लपत जाते, आणि लपत लपत गेल्यानंतर भगवंत भगवंत असतात, भगवंत जाणतात. आणि भिक्खुनींच्या मधून म्हणजे मधोमध ती भिक्खुनींच्या बसते जेव्हा ती भगवंताकडे दृष्टिक्षेप टाकते, भगवंताकडे बघितल्यानंतर ती अवाक होते. तिला वाटते की अरे काय रूप आहे भगवंताचं, काय सुंदर आहेत भगवंत, म्हणजे भगवंताची कांती अत्यंत सुवर्णमय असते, सुंदर असतात भगवंत. ती जेव्हा भगवंताच्या रूपाची तुलना आपल्या रूपाशी करते तर ती म्हणते मी तर काहीच नाही, एकदम तुच्छ आहे, माझं रूप तर काहीच नाही, किती सुंदर आहेत माझे भगवंत, किती सुंदर आहेत माझे बंधू, कारण शेवटी भाऊच असतात. ती म्हणते किती सुंदर आहेत माझे भाऊ, माझे बंधू भगवंत. आणि ती जाते भगवंताकडे, भगवंताला वंदन करते. ती म्हणते की भगवान मला क्षमा करावी, भगवान मला माफ करावं, भगवान माझ्या अज्ञानपणामुळे माझ्या मूर्खपणामुळे मी भगवंताचं दर्शन घेऊ शकले नाही. आणि भगवंत मग तिला अनित्यवादाचा उपदेश करत असतात. अनित्यवादाचा उपदेश केल्यानंतर तिला धर्मसंवेग उत्पन्न होतो आणि तिचा अरंतपदाला प्राप्त होत असते. म्हणजे सौंदर्यसुद्धा धम्मदेशना श्रवण करण्यामध्ये फार मोठा अडथळा आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. कारण मनुष्याच्या चित्तामध्ये अनेक लोकांना असं वाटतं, वर्तमान काळामध्ये सुद्धा भगवंताच्या काळामध्ये सुद्धा अनेक लोकांना असं वाटतं की आम्हाला काय गरज आहे देशना श्रवण करण्याची, उपदेश श्रवण करण्याची. आणि अनेक लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका उत्पन्न होत असतात. म्हणजे स्वतःबद्दल असणारं जे अज्ञान आहे ते अज्ञान मनुष्याला धम्म श्रवण करू देत नाही. धम्म श्रवण करण्यामध्ये अज्ञान हे मनुष्याला अडथळा निर्माण करत असते. आणि दुसरा अडथळा भगवंत असे म्हणतात की हा सौंदर्याचा आहे धम्म श्रवण करण्यामध्ये. तिसरा अडथळा भगवंत असे म्हणतात की धनसंपदा, धनसंपत्तीसुद्धा धम्म श्रवण करू देत नाही. माणसाकडे जर अधिक धनसंपत्ती असेल तर त्या धनसंपत्तीच्या गर्वामुळे, त्या धनसंपत्तीच्या अहमभावामुळे मनुष्य धम्मश्रवण करू शकत नाही. कारण त्याला असं वाटतं की मला काय कमी आहे, मी तर धनवान आहे, मला तर सगळे सुख आहे, मी जे काही पाहिजे ते प्राप्त करू शकतो. भगवंताच्या काळामध्ये अनेक उदाहरणं आहेत.
एक बौद्ध साहित्याचं आपण जेव्हा वाचन करतो अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात। रठ्ठपाल नावाचे भिक्खू असे म्हणतात की मी अशा अनेक धनवान लोकांना बघतो, अनेक श्रीमंत लोकांना बघतो ज्यांच्याकडे असंख्य धनसंपदा आहे, परंतु आपल्या मूर्खपणामुळे आपल्या अज्ञानपणामुळे एकही कुठल्याही प्रकारचं कुशल कर्म न करता हे लोक मृत्यूला प्राप्त होत असतात। ते कधी दान पुण्य करत नाहीत, कधी शिलाचं पालन करत नाहीत, कधी प्रज्ञेचा अभ्यास करत नाहीत आणि अशा प्रकारच्या पशुतुल्य अवस्था ते जीवन जगतात आणि मृत्यूला प्राप्त होत असतात। भगवंत असे म्हणतात की जे भौतिक धन आहे, कारण भगवंताने कधीही असं म्हटलं नाही सदग्रस्तांसाठी की त्यांनी धनसंपदा कमावू नये असं कधीच नाही म्हटलं। भगवंत असे म्हणतात की तुम्ही ग्रस्त आहात, तुम्ही धनसंपदा कमावलीच पाहिजे। जेव्हा अनाथ पिंडक भगवंताला सुरुवातीला भेटतो आणि सुरुवातीच्या भेटीमध्ये तो म्हणतो की भगवान माझ्याकडे विपुल धनसंपदा आहे, एवढी संपत्ती माझ्याकडे आहे भगवान की माझं मलासुद्धा माहीत नाही की एवढी संपत्ती माझ्याकडे आहे। हजारो लोक भगवान माझ्याकडे कार्य करतात, मला याच्यामध्ये समाधान आहे, याच्यामुळे मी दुःखी असतो, कष्टी असतो, बेचैन असतो, तरीसुद्धा मला भगवान याच्यामध्ये समाधान आहे, कारण या कामामुळे या कार्यामुळे हजारो लोक जीवन जगतात। भगवान मला दुःखातून मुक्त होण्यासाठी भिक्षू बनावं लागेल का? कारण आपले भिक्षू मी ऐकलं आहे की दुःखमुक्त होण्यासाठी भिक्षू बनून राहावं लागतं। भगवान जर संसारामध्ये राहून आपण दुःखमुक्त होऊ शकत नाही का? दुःखमुक्त होण्यासाठी केवळ भिक्षूच बनावं लागतं का? तेव्हा भगवंत असे म्हणतात की सुदत्त, असं काही नाही आहे। जो मनुष्य उदात्त आर्य अष्टांगिक मार्गाचं अनुसरण करतो तो दुःखमुक्त अवस्थेला प्राप्त होत असतो। मग तो भिक्षू असो, तो भिक्षुणी असो, उपासक असो किंवा उपासिका असो, जो आर्य अष्टांगिक मार्गाचं अनुसरण करतो तर तो दुःखमुक्तीच्या अवस्थेकडे जात असतो। तेव्हा तो म्हणतो की भगवंत त्याला समजावून सांगतात, ते म्हणतात की सुदत्त, मनुष्याकडे असणारी जी धनसंपदा आहे ती धनसंपदा मनुष्याला गुलाम करत नाही, ती धनसंपदा मनुष्याला गुलाम करत नाही, तर त्या संपत्तीच्या प्रति असणारी जी लालसा आहे, जी तृष्णा आहे, जो चिपकाव आहे, तो माणसाला गुलाम करत असतो। ज्याला कंजूस भाव, कंजूस वृत्ती असं म्हटलं आहे भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचा भाव जर आपल्या चित्तामध्ये असेल तर मनुष्य दुःखाला प्राप्त होत असतो आणि धनसंपत्तीचा ज्या मनुष्याला गर्व असतो, अहंभाव त्यांच्या चित्तामध्ये असतो, तर तोही मनुष्य धम्म श्रवण करू शकत नाही। भगवंताच्या काळामध्ये एक छोटंसं उदाहरण सांगतो मी तुम्हाला की मनुष्य म्हणजे किती आपल्या धनसंपत्तीच्या प्रती त्याचा चिपकाव असतो आणि त्या धनसंपत्तीच्या प्रती त्याचा असा चिपकाव असल्या कारणाने म्हणजे स्वतःचं कधीकधी मनुष्य आपल्या अज्ञानपणामुळे आपल्या जीवनाला योग्य प्रकारे न समजल्यामुळे तो कशा पद्धतीने जीवन जगत असतो। फार क्वचित लोक असे असतात। एक वेळचा प्रसंग आहे, एक राजा प्रसेनजीत यांचा कोषाध्यक्ष असतो आणि तो बाजारातून जात असतो, तर बाजारातून जात असताना एक पदार्थ तो बाजारामध्ये बघतो ज्याला साहित्यामध्ये पोहा असं म्हटलं आहे, तो पदार्थ बघतो आणि तो पदार्थ बघितल्यानंतर त्याच्या मनामध्ये सहज भाव उत्पन्न होतो की हा पदार्थ आपण खाल्ला पाहिजे, म्हणजे त्याला आवडीचा तो पदार्थ असेल, तो म्हणतो की हा पदार्थ आपण खाल्ला पाहिजे, हा एक भाव त्याच्या चित्तामध्ये एका क्षणामध्ये उत्पन्न होतो। परंतु त्याचा जो स्वभाव असतो तो अत्यंत कंजूस असतो, म्हणजे अत्यंत कंजूस असतो आणि दुसरा लगेच त्याच्या क्षणा विचार उत्पन्न होतो एका क्षणामध्ये, तो म्हणतो की इथे जर मी घेतला, आता हे तर बाजारामध्ये आहे, मार्केटमध्ये आहे, हा थोडा महाग मिळेल, हा थोडा महाग मिळेल, हाच पदार्थ आपण घरी आपल्या पत्नीला बनवण्यासाठी सांगू, आणि तो आपलं मन मारतो आणि जातो आपल्या कामावरती। तिकडे गेल्यानंतर त्याचं मन काही लागत नाही कामामध्ये, कारण त्याला तो पोहा खायचा असतो, एक ना त्याचं मन तिकडे गेलेलं असतं आणि त्याचं कामामध्ये काही मन लागत नाही। सोबत आणलेलं जे भोजन असतं तर ते भोजनसुद्धा ग्रहण करत नाही का? कारण संध्याकाळी आपल्याला पोहा खायचा आहे, भोजनही करत नाही तो, आणि येतो संध्याकाळी घरी, घरी आल्यानंतर
पत्नी बघते भोजन तर तसंच आणलं, ते म्हणते तुम्ही भोजन का केलं नाही, तर तो म्हणतो की नाही केलं नाही, काही इच्छा नाही. मग तुमची तब्येत बरी नाही आहे का? नाही म्हणते. तब्येत वगैरे माझी चांगली आहे, पत्नी वारंवार विचारते पण तो काही सांगत नाही. आणि पत्नी तिला म्हणजे अनेक वेळा विचारते की नेमकं काय झालं सांगा, तो काही सांगत नाही. आता पोहा खायचा हे सुद्धा तो सांगत नाही. आणि मग थोडा वेळ जाते, बरीच रात्र होते, रात्र झाल्यानंतर पुन्हा पत्नी वारंवार विचारते की बा काय बनू मी तुमच्यासाठी खायला सांगा. मग तो म्हणतो की मला पोहा खायचा आहे. मग ती म्हणते पोहा खायचा काय मोठी गोष्ट आहे, आपण तर एवढे धनवान आहोत. तो श्रेष्ठी होता असं म्हटलं आहे, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जो महाश्रेष्ठी असतो त्याच्याकडे 80 करोड धनसंपदा नगद, म्हणजे पैशाच्या स्वरूपामध्ये ज्यांच्याकडे 80 करोड धनसंपदा असते त्याला महाश्रेष्ठीनं असं म्हटलं आहे. ज्याच्याकडे 40 करोड धनसंपदा होते त्याला श्रेष्ठी असं म्हटलं आहे. आणि हा कोषाध्यक्ष तर असतोच पण हा श्रेष्ठी असतो, म्हणजे कमीत कमी नगद स्वरूपामध्ये याच्याकडे 40 करोड धनसंपदा होते. आणि हा साधा पोहा खाण्यासाठी एवढा विचार करत असतो. मग तो पत्नीला म्हणतो की थांब पोहे बनवतो, परंतु थांब थोड्या वेळानंतर बनव. ती म्हणते का? तो म्हणतो की आता जर तू पोहे बनवले ना, आता म्हणजे त्याचा काही सुगंध येत असेल त्या पदार्थाचा, त्याच्यामुळे तो म्हणतो की हा जर आपल्या घरात बनवला तर बाकीच्या सगळ्याला समजेल की यांच्या घरामध्ये पोहा बनवत आहेत. आणि लोकांचा स्वभाव आहे, ऐक ना, प्रवृत्ती आहे, किंवा यांच्याकडे जर चांगलं काही बनवलं तर येतील लोक. मग ते म्हणते की नाही तू थांब, हे बाकीच्या सगळ्यांना झोपू दे आणि नंतर तू बनव. आता पत्नीला माहीत असते याचा स्वभाव कसा आहे, तर ती म्हणते ठीक आहे. आणि पुन्हा काही वेळ निघून जातो. काही वेळ निघून गेल्यानंतर आता बनू काय म्हणते, नाही नाही म्हणते थांब म्हणते थोडा वेळ, हे आपले जे मुलं आहेत ना म्हणते यांना पण झोपू दे म्हणते. ते म्हणते अहो आपले मुलं आहेत म्हणते, आपल्या मुलांना खाऊ द्या. नाही नाही म्हणते त्यांची थोडी इच्छा झाली म्हणते, इच्छा तर फक्त माझी झाली ना. मग ते मटेरियल घेत असताना तो फक्त स्वतःपुरतंच मटेरियल घ्यायला सांगतो, पत्नीला सुद्धा घेऊ देतो. ते म्हणते तुझी इच्छा झाली का? तुझी तर इच्छा झाली नाही ना, इच्छा फक्त माझी झाली आहे आणि ते फक्त माझ्यासाठी तू बनव. पत्नी म्हणते ठीक आहे, तुमची इच्छा झाली तुमच्यासाठीच बनवते. आणि असं म्हटलं की 7 माळ्याची त्याची बिल्डिंग असते. मग मुलं झोपतात तर पहिल्या दरवाजा लावून तो दुसऱ्या माळ्यावरती जातो, दुसरा दरवाजा लावून तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, 7व्या माळ्याच्या छतवरती तो साहित्य घेऊन जात असतो. साहित्यामध्ये उल्लेख आहे असा. आणि बघा ते म्हणजे मटेरियल नेणेवर 7 माळ्यावरती असं करता करता ती रात्र सगळी निघून जाते, याला काय पोहा खायला भेटत नाही. आणि मग सकाळ होते, पत्नी पोहे बनवते. श्रावस्तीमध्ये भगवंत भगवंत असतात, भगवंत जगाचं अवलोकन करत असतात सकाळच्या प्रहरी, संध्याकाळच्या प्रहरी. आणि कुणावरती जर अनुकंपा करायची असेल किंवा कोणाचं मन जर परिवर्तन करायचं असेल, कोणामध्ये धम्म बीज जर रुजवायचं असेल, तर भगवंत मग मुद्दामहून त्यांच्याकडे जात असत. भगवंत सकाळच्या प्रहरी जेव्हा चिंतन करतात आणि भिक्षाटन करण्याच्या पूर्वी भिक्षूंना म्हणतात की भिक्षूंनो आज आपल्याला भिक्षाटनाला जायचं नाही. मग भिक्षू म्हणतात की का भगवान? ते म्हणतात की आज आपल्याला महामोगल्यांच्या द्वारा पोहे खायला मिळणार आहेत. तर भिक्षूंना आश्चर्य वाटते, भिक्षूंना अर्थ वाटते किंवा भगवंत म्हटले तर ठीक आहे. ते म्हणतात की ठीक आहे भगवान, भगवंतचा जा महामोगल्यान, आज भिक्खू संघाला तुमच्याकडून पोहा खायचा आहे. महामोगल्यान रिद्धिसिद्धीमध्ये अग्र होते असं म्हटलं आहे. आणि मग सकाळची भिक्षाटनाची वेळ होत असते असं म्हटलं की महामोगल्यान म्हणते जे त्या 7व्या मजल्याच्या तळावरती असे उभे राहतात पोहे. आणि मग तो बघ, तो म्हणतो मी बघ तुला म्हणलं होतं ना यांच्यामुळेच मी छतावरती आणलं होतं, यांच्यामुळे मी छतावरती आणलं तरी सुद्धा हे इथं सुद्धा आले. पत्नी म्हणते ठीक आहे जाऊ द्या, आपण देऊ त्यांना थोडेसे. आता भिक्षू आल्यानंतर याच्यापूर्वी यानं कधी दान केलेलं नसतं, कधीच दान केलेलं नसतं. जवळच म्हणजे श्रावस्तीच्या जवळ यांचं घर असतं, पण दान पुण्य कधीही केलेलं नसतं. कारण कंजूसी भाव वृत्ती अहमपणा असतो धनसंपत्तीच्या प्रती, आणि त्यामुळे दान पुण्य करावं यावरती विश्वास नसतो. आणि असं जीवन जगत असताना तो आपलं जीवन म्हणजे जगत असतो. तर आता त्याच्या मनामध्ये असं वाटतं बा ठीक आहे यांना आपण थोडेफार देऊ. तर पत्नीला म्हणतो की थोडं छोटं घे म्हणतो, छोटं मटेरियल घे म्हणते. आणि मग ते टाकते तेलामध्ये, तर असं म्हटलं आहे की ते छोटं घेतलेलं आणखी मोठं होते.
ती तो म्हणतो की तू मुद्दाम टाकत आहे मोठा त्याच्यासाठी, पुन्हा छोटा दे दे, आणि पुन्हा टाकले ते पुन्हा मोठे होते, मग ते मोठे मोठे पाय बाजूला करते, पहिले जे बनवले होते छोटे छोटे हे दे म्हणते यांना, मग त्यांना ते देण्यासाठी जाते, आणि देण्यासाठी गेल्यानंतर तो म्हणतो की म्हणते जे इथेच बसून खा तुम्ही, कारण तुम्ही जर हे विहारामध्ये नेले तर दुसऱ्या भंतेजींना कळेल, मग तेही आमच्याकडे येतील पोहे खाण्यासाठी, त्याच्यामुळे तुम्ही इथेच बसून खा. भंतेजी म्हणतात मी तर खाणार नाही, कारण आज भगवंताची इच्छा झाली पोहे खायची, भिक्खू संघाची इच्छा झाली पोहे खायची. मग त्याला थोडं वेगळं वाटतं, तो म्हणतो की भंते मला क्षमा करा, हे तर पोहे खूपच कमी आहे, आणि भगवंताच्या सोबत तर 500 भिक्षू आहे, एवढे पोहे भगवंत कसे खाऊ शकतील. ते म्हणतात किती काळजी तू करू नको, पण भगवंताने आज पोहे खायचं ठरवलं आहे. मग त्याच्या मनामध्ये धर्म संवेग थोडासा उत्पन्न होतो, तो म्हणतो ठीक आहे, आणि असं म्हटलं की सर्वच्या सर्व ते पोहे घेऊन श्रावस्तीमध्ये जात असतात. श्रावस्तीमध्ये गेल्यानंतर 500 भिक्षू ते पोहे खात असतात, तरीसुद्धा असं म्हटलं आहे की ते पोहे जेवढेच्या तेवढेच त्या पात्रामध्ये असतात, कारण ते रिद्धिसिद्धीचा एक प्रभाव आहे, भगवंताचा तो प्रभाव असतो, कारण त्याला धर्म संवेग त्याच्या चित्तामध्ये उत्पन्न करायचा असतो, आणि ही जी प्रक्रिया पाहून त्याच्या मनामध्ये जो भाव असतो कंजसुरतीचा, तो मात्र हळूहळू हळूहळू कमी होतो, आणि तो म्हणतो की भगवान मला क्षमा करावे, भगवान मला माफ करावं, मी अज्ञानपणामुळे भिक्खू संघाची महती भगवंताची महती जाणू शकलो नाही. भगवंत मग त्याला उपदेश करतात, भगवान आजपासून मी बुद्धाला धम्माला संघाला अजीवनपर्यंत शरणागत उपासक मानतो, आणि असं म्हटलं आहे की 40 करोड धनसंपदा तो भिक्खू संघाच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी खर्च करत असतो, आणि दुःखमुक्त अवस्थेला प्राप्त होत असतो. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये मनुष्याचा हा स्वभाव आहे, या स्वभावामुळे सुद्धा मनुष्य कधी कधी धम्म श्रवण करू शकत नाही, परंतु मनुष्याचं चित्त हे सदा सर्व काळ सारखं नसतं. मनुष्य एखादा अकुशल कर्म करणारा मनुष्य असेल तर तो कायमस्वरूपी अकुशल कर्मच करेल असं नाही आहे, मनुष्याचं मन परिवर्तन होऊ शकते. एखादा कुशल कर्म करणारा मनुष्य अकुशल मार्गाला लागतो, अकुशल कर्म करणारा मनुष्य कुशल मार्गाला लागत असतो, कारण पुण्यपारमी कधी केव्हा कुठे जागरूक होईल हे मात्र आपण सांगू शकत नाही, आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की कोणताही मनुष्य कोणत्याही क्षणी बदलू शकतो, त्याचं पुण्य केव्हाही जागरूक होऊ शकते. अहिंसकासारखा व्यक्ती जागरूक होतो, दुःखमुक्त होतो, पटाचारासारखी स्त्री जे दुःखमुक्त होते, म्हणजे अनेक उदाहरणं आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये पाहायला मिळतात, आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जीवन जगत असताना अत्यंत शुद्ध मार्गाने योग्य मार्गाने सम्यक मार्गाने आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा धनसंपत्तीचा तिसरा गर्वसुद्धा मनुष्याला धम्म श्रवण करू देत नाही, धम्माकडून दूर नेत असतो. चौथा गर्व आहे बलाचा, एक ना बलवान एखादा मनुष्य असेल, बलवान असणारा मनुष्यसुद्धा आपल्या त्या अहमपणामुळे धम्म श्रवण करू शकत नाही. बल शक्ती ज्याला म्हणतो आपण, तर तेही सुद्धा त्याला असं वाटतं की मला काय, म्हणजे मला काही गरज नाही आहे, आणि त्या अहमपणामुळे तो राहत असतो, तर तोही मनुष्य धम्म श्रवण करू शकत नाही असं म्हटलं आहे. त्यानंतर कुळाचा गर्व, काही काही लोकांना कुळाचा गर्व असतो, म्हणजे आपल्या परिवाराचा गर्व असतो, परिवाराचा गर्व कुळाचा गर्व ज्या मनुष्यांच्या चित्तामध्ये असतो, तर तोही मात्र धम्म श्रवण करू शकत नाही. भगवंत असे म्हणतात की काही काही लोकांना फालतू ऐक ना कुळाचा गर्व असतो, ना ते सदाचारी असतात, ना सिलवान असतात, ना गुणवान असतात, ना दान पुण्य कर्म करणारे असतात, केवळ आम्ही अशा प्रकारचे आहोत, ऐक ना आम्ही अशा प्रकारचं जीवन जगतो, हा एक अकुशल भाव त्यांच्या चित्तामध्ये असतो, आणि या अकुशल भावामुळे ते जीवन जगत असतात. परिणामतः तेही सुद्धा धम्म श्रवण करू शकत नाहीत. म्हणजे ह्या 5 गोष्टी मनुष्याला धम्म श्रवण करण्यामध्ये अडथळा निर्माण करणारे आहेत. भगवंत असे म्हणतात की या सर्व प्रकारच्या गोष्टींना आपण नष्ट केलं पाहिजे. जीवन जगत असताना आपले सम्यक संकल्प असावे. अत्यंत सुंदर असं सम्यक संकल्पाबद्दल भंतेजीने आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. संकल्प चांगले असावे, सदा सर्व काळ आपले संकल्प चांगले असावे. माता विशाखासारखा संकल्प आपल्या चित्तामध्ये असावा. माता विशाखीने संकल्प केला होता बघा, जेव्हा माता विशाखा संकल्प तिचे पूर्ण होतात, तर आपल्या विहारामध्ये ती मोठमोठ्याने गाणं म्हणत असते, मोठमोठ्याने गाणं म्हणते, आणि मग भिक्षू म्हणतात की भगवान विशाखा रडत आहे, भगवान विशाखा आक्रोश करत आहे,
तर भगवंत असे म्हणतात की भिक्षुनो असं म्हणू नका, माझी पुत्री रडत नाही आहे, माझी पुत्री आक्रोश करत नाही आहे, माझी पुत्री हर्ष व्यक्त करत आहे, आनंद व्यक्त करत आहे, कारण तिने तशा प्रकारचे संकल्प केले आणि ते पूर्णत्वास गेले आहे. मग भिक्षू म्हणतात की भगवान कोणता संकल्प तिने केला होता? विशाखेचं चरित्र आपण बघतो तर असं म्हटलं आहे, ती म्हणते की भगवान मी संकल्प केला होता की असंख्य भिक्कूंना मी सुंदर अशा विहाराची निर्मिती करेन, असंख्य भिक्कूंना मी बसण्यासाठी आसन तयार करेन, असंख्य भिक्कूंना मी चिवरदान करेल, असंख्य भिक्कूंना मी भिक्षापात्र करेल, असंख्य भिक्कूंना मी औषधी दान करेल. म्हणजे अनेक प्रकारचे असे संकल्प, म्हणजे जे जे बुद्ध धम्म संघाला पुनर्जीवित करण्यासाठी, त्यांचं जे लालन पालन करण्यासाठी, भिक्खू संघाची जोपासना करण्यासाठी माता विशाखेने 8 वर घेतले होते आणि संपूर्ण जीवनभर अगदी वयाच्या 7व्या वर्षी माता विशाखा पहिला उपदेश जेव्हा श्रवण करते, ती श्रोतापन्न होते, तेव्हापासून ते 120 वर्षापर्यंत माता विशाखा बुद्ध धम्म संघाची शरणागत उपासिका असते आणि भिक्खू संघाची ती सेवा करत असते. म्हणजे संकल्प असे असावे की ते संकल्प केल्यानंतर, म्हणजे जे संकल्प आपण करतो तर आपल्याला पश्चाताप होणार नाही, आपल्याला दुःख होणार नाही, आपल्याला कष्ट होणार नाही, आपल्याला वेदना होणार नाही आणि पुन्हा पुन्हा आपल्या मनामध्ये दुःख उत्पन्न होईल अशा प्रकारचा संकल्प कधीही करू नये. आपण केला संकल्प आपल्याला सुख देणारा असावा, आपल्या परिवाराला सुख देणारा असावा, आपल्या सहवासामध्ये राहणाऱ्या व्यक्तींना सुख देणारा असावा. आपण जेव्हा जेव्हा आपल्या संकल्पाचं चिंतन करत असेल तेव्हा तेव्हा आपल्या चित्तामध्ये सुख निर्माण करून देणारा आपला संकल्प असावा, ज्याला सम्यक संकल्प असं भगवंतांनी म्हटलं आहे. सदा सर्व काळ दान कर्म करण्याचा आपण संकल्प करावा, सदा सर्व काळ शील पालन करण्याचा आपण संकल्प करावा, सदा सर्व काळ प्रज्ञेचा अभ्यास करण्याचा आपण संकल्प करावा. दान, शील आणि प्रज्ञा हे मानवी जीवनाचे 3 महत्त्वपूर्ण असे अंग आहे. या 3 महत्त्वपूर्ण अंगाचं अनुसरण करून हे मिळालेलं जे आपल्याला आयुष्य आहे, जे की बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्यामुळे आपल्याला सुखपूर्वक जीवन जगता येतं, अनंत अनंत उपकार बाबासाहेबांचे माता रमाईचे आहे, ज्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही, आणि म्हणून मिळालेलं हे जे आपल्याला आयुष्य आहे, मानवी जीवन आहे, या मानवी जीवनाला आपण खऱ्या अर्थाने दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन आपण आपलं जीवन निर्वाणगामी अवस्थेकडे घेऊन जाण्याचा आपण सदा सर्व काळ प्रयत्न करावा. दानशील प्रज्ञेचा अभ्यास करून या मानवी जीवनाला आपण सफल करावे. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता एवढीच धम्मदेशना या ठिकाणी देतो. पूजनीय भदंत करुणानंदजी स्थवीर यांनी हे दानपुण्य करण्याची संधी दिली, भंतीजीबद्दल कृतज्ञ भाव या ठिकाणी व्यक्त करतो, धन्यवाद देतो. तुम्हा सर्वांच्या प्रति मंगलमैत्रीची भावना व्यक्त करून ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.